सॉरी रॉन्ग नंबर. अमित, अमित मी हे सचा अरे उठ, हे पशा, हे रमे अरे उठ, हे समय अरे उठ, झोपू दे रे. अरे ती आली आहे, उठा लवकर. अरे आपल्या सध्याची आधी ती आली, उठा लवकर. अरे आदिती आली सिद्ध्या. आदिती तू इथे आता? किती वेळ बेल वाजवते मी, आणि हा अमित काय करतो इथे? अमित, अरे अमित ये बाहेर, ये आदिती आली आहे, लाजतोस काय? ये ये अमित. हाय. हाय. लाईट गेले होते म्हणून तो इथे आला रात्री. रात्रभर बिचारा अभ्यास करत होता. अगं खूप हुशार आहे तो, युपीएससीची परीक्षा देतोय. पुस्तक मार्केटिंगचे नॉलेज. आता युपीएससीची परीक्षा देतोय म्हटल्यावर नॉलेज गोळा करायला नको. अगं म्हणून सगळी पुस्तक वाचून काढतो. मग अशी तर त्यांनी माझं बँकेचं पासबुक सुद्धा वाचून काढलं. नाही तुम्ही दोघं ठीक आहे, पण या एवढ्या बॅग्स एवढा पसारा काय इथे? ते आम्ही ते काय चाललंय? कोण आहे? देव्यार. उभाई आम्हाला काही नकोय, जा तुम्ही जा. काय बघताय भाई? काही नको आहे मला, या तुम्ही प्लीज. अरे जी थाली मी खाते उसमेही छेद करताय. निकल मेरे ना. इथं लाईट माझ्याकडे गेली होती. लाईट पाण्याचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्याकडे म्हणून तो इथे आला. हा त्याचा घसा थोडा सुकला होता ना म्हणून तो इथेच आला काल रात्री. सिद्धार्थ देशमुख इथेच राहतात का? धनंजय मानेना मी ओळखते. पंखा बिघडला होता त्याचा. प्लीज खरं सांग अजून किती जण आहे तिथे? एवढेच. ठीक आहे मी फ्रेश होऊन येते. हा जा. अडवतीला सगळेजण बाथरूम मध्येच लपली आहेत. गुड मॉर्निंग. रोज रोज काय तुमचं इकडे? कोणाचा पंखा खराब होतो, कोणाकडे लाईट नाही, कोणाकडे पाणी नाही, माझंच घर मिळतं का? ते काय नाही, परत इकडे यायचं नाही. चल निघा. थांबा. काल पार्टी केलीस ना? नाही नाही. आम्ही उचलले असते ते. पार्टी केली की नाही? हो केली. तेच म्हणतोय मी. सिद्ध्या येतो रे बाबा. थांबा. काल रात्रभर पार्टी केली आहे म्हणजे रात्री काही खाल्लं नसणार, आणि सकाळचं तुमच्या चेहऱ्यावर दिसतच आहे. खायला आणलंय, खाऊन घ्या. कोणी रे ही बाई? सिड जरा ये ना इथे. सिड अरे काय आहे सगळं? एका फ्लॅटमध्ये हे एवढे जण कशाला जमा करून ठेवतोस एवढ्या सगळ्यांना? मला तर माझ्या घरात दोन माणसांपेक्षा एक माणूस जरी आला ना तरी गुदमरल्यासारखं होतं. आदिती कम ऑन. अगं फ्रेंड्स आहेत, एवढं चालतं. हो पण मला सवय नाहीये ना या सगळ्याची. मी तुला सरप्राईज द्यायला आले होते आणि मीच सरप्राईज झाले. आपल्या स्पेशल डेची सुरुवात ही अशी. काय आज? म्हणजे तू विसरलायस सिड, आज आपण पहिल्यांदा भेटलो होतो. हे अरे सिद्ध्या खपला आता पटापट खाऊन घ्या. अगं लक्षात आहे एक वर्ष कसं निघून गेलं? दोन 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 वर्ष झाली आज. आपल्या प्रेमाला किती वर्ष झाली हे सुद्धा लक्षात नाहीये तुझ्या सिड. आय जस्ट हेट यू बट आय लव्ह यू. रिमाइंडर काय लिहिलंय बघ, बिग डे इन माय लाईफ. गेल्या आठवड्यातच आजच्या दिवसाचा रिमाइंडर लावून ठेवलं होतं.
पाच मिनिटं आधी आलीस आणि सरप्राईज दिलं. अगं मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय. गिफ्ट? फार महाग नाही. सेड, तू प्रेमाने आणलंयस ना, आणि काय हवं? सेड, आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. या या तुम्ही ते हे का एवढ्याच जणी? बर बर ठीक आहे, तुम्ही आधी बेडशीट्स बदला, तुम्ही रूम साफ करा आणि तुम्ही बकेट्स क्लीन करून घ्या. अगं बाई, इथे सगळे कपडे घालायचं बाकी वाटत. तू घाल कपडे, आम्ही आलोच. अहो काय चर्चा करताय तुम्ही, प्लीज साफसफाई करून घ्या ना प्लीज. तू असशील सिद्धूची मैत्रीण, पण तुझे हे एवढे लाड मी करणार नाही, आधीच सांगते. एक मिनिट, सिद्धू म्हणजे सिद्धार्थ? हा. तुम्ही कसं ओळखता त्याला? घ्या. अगं आम्ही सगळे त्याच्या घरचे आहोत. मी त्याची आत्या रत्नाक्का, ही त्याची आई मोठ्या बाई. मी काकी, ताई म्हणतात मला. मी दोन नंबर काकी, नानी काकी. आणि मी सगळ्यात धाकटी चुलती पल्लू काकी. आता काय उपयोग? तरी बरं, आपल्या घरातली पुरुष मंडळी बाहेर उभीत म्हणून. सॉरी, ते मी घरी आले तेव्हा खूप माणसं होती ना, चेहरे लक्षात नाही राहिले माझ्या. काही हरकत नाही, घरी चल, सगळ्यांशी नीट ओळख होईल. आणि हे बघ, आमचं काही चुकलं असेल तर माफ कर. अहो प्लीज असं करू नका, तुमचं काहीच चुकलं नाहीये. मलाच जरा गर्दी बघितली की भीती वाटते, मला सवय नाहीये एवढ्या माणसांची. अगं त्यात काय घाबरायचं, माणसासारखी माणसं आहेत आमच्या घरात. अख्ख्या गावची पाहुणी आमच्या घरचा पाहुणचार घेऊन जातात, आणि आमचीच पाहुणी अशी हॉटेलमध्ये येऊन राहिली आहे हे जर गावातल्यांना कळलं ना, तर तात्या आणि बयोबाई म्हणजे सिद्धूच्या आजी आजोबा त्यांचा काय मान राहील ना. सिद्धू पण नाराज आहे, काही खाल्लं नाही ग पोरानं. तू घरी आली असतीस तर. ऐका ना प्लीज, गैरसमज नका करून घेऊ, पण मी खरंच नाही राहू शकत तिथे, मला खूप त्रास होईल आणि माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना त्रास होईल, आणि माझ्यामुळे तुम्ही नका त्रास करून घेऊ प्लीज. मला इथे एकटीला राहू द्या प्लीज. अजून कशा नाही आल्यात? अरे घरी येणार म्हणून साडी नेसत असेल ना. मोठे बाई, अक्का, अहो काय झालं, तुम्ही तिला बरोबर का नाही आणलं? ती येत नाहीये. चला नाही यायचं तिला. चला थांबा थांबा, कुठे निघाला सगळे? अरे सिद्धूच्या मैत्रिणीला घरी घेऊन जायचंय ना आपल्याला. अरे तुम्ही सगळे गप्प का? बयो बाई, आम्ही सगळ्यांनी तिला म्हटलं घरी चल घरी चल घरी चल, नाही पण तिला यायचंच नाहीये ना. हो ना, ती नाहीच म्हणते यायला. मी तर तिची बॅग पण बर. मी बोलून बघू का तिच्याशी? आमचं सगळ्यांचं समजावून झालंय, मला नाही वाटत ती आपल्या घरी येईल. तुम्ही थांबायचं सगळे. मी बयो बाई. अगं सिद्धूची आजी. अगं ही फळं आणली होती तुझ्यासाठी, घे ही फळं, घे न विसरता खा. हा घे.
आमच्या बागेतील या मोसमातली पहिली फळं आहेत ही. या ना आजी, आत या ना तुम्ही. तुमच्या घरचे आले होते मला. अगं हो, सांगितलं मला त्यांनी, काही हरकत नाही. पण हे बघ, हॉटेलवर तुला काही अडचण आली, काही गैरसोय झाली, काही वस्तू पाहिजे असेल तर मला बिंदास फोन कर. हे घे, घे, खाऊन घे. अगं घे. अगं किती गोड दिसतेस ग तू. घाबरू नकोस, अगं दृष्टी काढली तुझी. अगं सोन्यासारखी एवढी गोड पोरगी तू, उगीच गावातल्यांची नजर नको लागायला तुला. आजी आता मला खूप कस तरी होत आहे. मला ना कोणालाच दुखवायचं नाहीये, कोणी नाराज झालेलं पण नाही आवडत मला. तुम्ही वाईट नका वाटून घेऊ, पण खरंच मला एवढ्या माणसांची सवय नाहीये. अगं नको वाईट वाटून घेऊ, आणि काळजी घे स्वतःची. आजी तुमच्या चपला. अगं त्या होय, अगं तुझी काळजी वाटत होती आणि चपला घालेपर्यंत वेळ गेला असता. त्या गडबडीत तशी चाले बघ. चल येऊ मी, काळजी घे बरं. पल्लू काय हे, अरे धूळ खात पडली पुस्तक कधीतरी वाचलं असतं. अरे कसं ग्रॅज्युएशन पूर्ण करशील तू. मोठ्या बाई तुम्ही तरी सांगा ना यांना. अच्छा त्यात सांगायचं काय आहे, अहो एकही पुस्तक वाचलं नाहीये तिने. तिने काय कबूल केलं होतं लग्नाच्या वेळेला, की लग्नानंतर मी माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करेल म्हणून. एवढे वर्ष झाले लग्नाला, पण अजून एटिकेटेस मध्येच फसून बसली आहे. ढ टीव्ही बघायला सांगाईल. मोठ्या बाई मी नुसतं पुस्तक जरी हातात घेतलं ना तरी मला कसं तरीच होत, काय करू मी. कोणी ब्लाऊज पाहिलं का अर्धवट शिवलेलं. गुड मॉर्निंग. काय ग, मला फ्रेश व्हायचं होत. चल ना मग मी दाखवते तुला. हो चल. नाही इथनच दाखव, मी जाईन. डॉक्युमेंटरी मी आणि नमुताई दाखवतो. चल चल ना. वा ना पुढे वा. चांगलं चाललंय. लोक सकाळी सकाळी नाश्ता करता, आमचा खाय बोकत जेवतोय. त्यांच्या काय पोटात दुखत काय मी. काय बोलली अहो रत्नाक्का, 10 वाजले की आपण जेवायला वाढायचंय ना. मग मीठ वगैरे पाहायला नको. बाई चाखायला एवढं, मग जेवायला केवढं. जेवढं शरीर आहे ना तेवढं खावं माणसानं. आता एवढा मोठा गृह उद्योग सांभाळते मी, मग खायला नको. मी पण माझा पैठणीचा व्यवसाय एकटीनं सांभाळते, पण तुझ्यासारखं दिवसभर चरत नाही मी. रत्नाक्का तुम्ही मी खातानाच कशा येत आहो. मी त्या डॉक्युमेंटरीचं काय करणार आहे ते विचारायला आले होते. हो का, काय ग कसली डॉक्युमेंटरी करणार आहे ती. नाही म्हणजे खरंच डॉक्युमेंटरीच आहे ना का दुसरं काही. म्हणजे अगं हल्ली ती लपून छपून लग्न करण्याची प्रकरणं वाढली आहेत ना. बाई ये बेटा ये बस ना. मोठे बाई डॉक्युमेंटरीला पोहे द्या. पुरे सावकाश का, पोहे तिखट लागतील. अगं बाई मोरीला तिखट लागलं वाटतं. दुमण्या अरे पाणी दे ना तिला. पाणी पी बाळा. मोठे बाई पोहे तिखट लागले असतील, दुसरं काहीतरी दे तिला.
नाही नको, चांगले झालेत पोहे. ऐक माझ, तुला त्रास होईल. मग सांग सगळ्यांना लवकर. खाली ठेव रे दुमण्या, त्या आधी खाऊन घे बरं. याच नाव असं कसं? अगं त्याचं खरं नाव ना दृष्टद्युम्न आहे, पण आम्ही लाडाने दुमण्या म्हणतो त्याला. तुम्ही दोघं पकडापकडी खेळत आहेत का? काय रे, तुला पण ढसका लागला? मुंबईला गेल्यावर तिकटाची सवय बिघडली त्याची. नाही नाही, मिरची गेली. थँक्यू. मग आता कसं करायचं? कशाच? डॉक्युमेंटरीच. कॅमेरा वगैरे लागणार की नाही? मोबाईल वरती डॉक्युमेंटरी करणार होती. आणि हो, आपलं कुटुंब, आपलं गाव या सगळ्यावरती डॉक्युमेंटरी करणार आहे. हो ना दीदी? हो, डॉक्युमेंटरीच करायला आली ना मी इथे. करते डॉक्युमेंटरी. कुठून सुरुवात करायची सिद्धार्थ? गोठ्यापासून. म्हशी एकदम खुश होऊन जातील. ए, तुझ्या म्हशीपेक्षा आपल्या शेतापासून चालू करूयात. अप्पा, शेताबरोबर माझी फळबाग पण उलावून दे. नाही नाही, ए आधी तू माझ्या शिलाई मशीन वर कॅमेरा मार आधी. आणि माझ्या पापड लोणच्याचं काय गण आणि मग? ए ताई, मग माझा पैठणीचा व्यवसाय दाखवला तर हिची डॉक्युमेंटरी काय फ्लॉप होणार आहे का? नाही 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 रत्नाकर, तुझ्या पैठणीच्या आधी माझा दवाखाना दिसू दे ना. थांबा. एकेकाने बोला, सगळ्यांच्यावर डॉक्युमेंटरी करणार होती. आता आली आहे ना ती डॉक्युमेंटरी करायला, मग तिचं तिला करू दे की. सिद्धू आणि दुमण्या फक्त तिच्याबरोबर जातील, बाकीच्यांनी आपापली कामं करा. मग रात्री काय आहे ती डॉक्युमेंटरी आपण सगळेजण एकत्र बसून बघू. काय दीदी? हो चालेल ना, पण कुठून सुरुवात? अगं मी सांगते ना. अहो सिद्धूसाठी स्थळ आलंय, फोटो पाहिलात का तुम्ही? हो बघितला, पण त्याचं काय म्हणणं आहे? मी अजून विचारलं नाही, तुम्ही विचारता का? विचारायला काही नाही, पण माझ्यापेक्षा तुझ्या जास्त जवळचा आहे ना तो. अहो असं काही नाहीये, तुमच्यावर पण खूप जीव आहे त्याचा. आणि तुझा जीव काही कमी आहे त्याच्यावर? तो मुंबईहून येणार हे कळल्यावर तू त्याच्या वाटेला डोळे लावून बसलेले असतेस, आणि तो इथन जाताना तुझ्या जीवाची फार घालमेल झालेली असते. सांग आता त्याला, हे म्हणाव आता काय आमचा इकडे. हो ना, तू जातो तेव्हा वाटत दरवाजे बंद करून घ्यावे, त्याची वाट अडवावी. नाही समज, मग लग्नानंतर काय म्हणतोय ते? अप्पा आदिव, ये ये ये. जरा बोलायचं होत. तुम्ही दोघं बोला, मी आले सर. मोठी बाई अशी का निघून गेली? अरे तुझ्या लग्नाचं चाललंय ना, त्याच्यामुळे तिला थोडं भरून आलंय. बाप म्हणून एक मागू का? अहो अप्पा असं काय बोलताय, बोला ना. नाही जास्त काही नव्हतं, म्हणजे बघ जमलं तर. अरे तुझ्या आईचा खूप जीव आहे तुझ्यावर, सारखं तुझ्या वाटेला डोळे लावून बसलेली असते. तू तिच्या आजूबाजूला असावंस असं तिला सारखं वाटत राहत. खूप भोळी बाबडी आहे रे तुझी आई, जरा तिचा पण विचार कर. अरे तुझं शिक्षण झालं, आता लग्नाचं चाललंय, ये आता इकडे. मरताना डोळ्यासमोर तू असावास एवढीच इच्छा आहे बघ तिची. म्हणजे झालं. शुराबाई, आज घरामध्ये सुनबाई येणार. अगो तुझी पण ओळख करून देणार मग. हॅलो, हा बोल बाई. वय सिद्धूला स्थळाबद्दल विचारायचंय, विचारतो ना. अगं मुलगी चांगली आहे,
आता आमच्या ऐश्वर्याला पण आवडली आहे. आवडली का नाही ती बघ कशी हो म्हणते. हो काही काळजी करू नको. हा हा ठरून टाकू आपण. हा ठेव तू. हा बघा ऐश्वर्याबाई बघा बघा. हा अशी बोलायचंय. अरे बापू बरं झालं मलाही तुझ्याकडे अर्जंट काम आहे. अरे पण मला जे बोलायचंय तो माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. अरे मला तेच सांगायचंय तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. बापू काका मला लग्न करायचंय पण घरच्यांना कसं सांगू तेच कळत नाही. तुला मुलगी पसंत आहे ना. अरे मला ती पसंत आहे. मला खूप आवडते ती. अरे विषय संपला. मी हेच विचारणार होतो तुला. अरे तुझ्याच सांगण्याची वाट बघत होतो आम्ही. अरे हो पण मुलगी मला आवडते. घरच्यांचं काय त्यांना आवडेल का. तू काही काळजी करू नको. तुला मुलगी आवडली ना मग काम फक्त झालं म्हणून समज तुझं. मी बहिणीला सांगेल. हा आता संध्याकाळी आपण बघण्याचा कार्यक्रम करून टाकू काय. अरे पण आता मुलगी पसंत आहे ना मग बघण्याचा कार्यक्रम कशाला. कसं आहे आपल्याकडे रीतीप्रमाणे सगळं करावं लागतं. तू तयार आहे ना मग संध्याकाळी कार्यक्रम उठून टाकू काय. बापू काका खरंच थँक्यू. तू खूप भारी आहेस. अरे तू काही काळजी करू नको. बरं सर. पोरग हा बोय बाई. हा सिद्धूनी स्थळाला होकार दिला. हा आज संध्याकाळी कार्यक्रम उरकून टाकू आपण. बार फोडून टाकू. हा तुम्ही म्हणत होता तसंच झालं. माझा नातू असं काही करेल असं वाटलं नव्हतं. काय झालं काय म्हणाल सिद्धू. नकार दिला असेल स्थळाला दुसरं काय तरी मी सांगत होते. याचा अर्थ नक्की त्या दोघांचं काहीतरी सुरू असणार. अय्या म्हणजे ती डॉक्युमेंटरी फक्त मैत्रीण नाही आहे सिद्धू भाऊजींची. हो मला ना संशय आलाच होता. गपवसा. खबरदार माझ्या नातवाबद्दल काही बोलाल तर त्याच्यावर काही आरोप केले तर मला चालणार नाही. माझा नातू कसा आहे माहित आहे मला. घरात न विचारता काही करणार नाही याची खात्री आहे मला. आज त्याने येणाऱ्या स्थळाला होकार दिलाय. मला वाटलंच माझा सिद्धू असं काही करणार नाही म्हणून. आम्हालाही विश्वास होता. मला पण असंच वाटलेलं. हो बघितलं. चला कामाला लागा पटापट. मुलगी बघण्याचा कार्यक्रम ठेवते संध्याकाळी. आठवा लवकर. हो चला ग. उभारा उभारा. हा ये ये आत्ता बघू उंची त्यात काय. हा राहू बी. अरे बापू आमची नाही का जोडीवर खाली आहे. त्याला काय होतंय. अहो एकदम परफेक्ट जोडी आहे. शोभून दिसत एकमेकांना. लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतो अगदी. अरे सिद्धूच्या मैत्रिणीला विचारा तिच्या मित्राची होणारी बायको कशी आहे. छान दिसत आहेत दोघ. हरकत नसेल तर दोघांना बोलायला पाठवाय का. हरकत का म्हणून असेल. आमची काही हरकत नाही. सिद्धू जा बर मयुरीला आपलं घर दाखव. भयूआजी. अरे सिद्धू लाजायचं काय त्यात एवढं. बाबा मी जाऊ. जा बाळा त्यात काय विचारायचं. आई जाऊ मी. हो बाळा जा. अगं आदिती तू पण जा. तेवढीच मयुरीला सोबत होईल. चला ना आमच्या सोबत. अरे जा. ओ घ्या. तुम्ही काही घेतच नाही आहोत. घ्या घ्या. इतके शांत असता का. नाही मला फार बोलायला आवडत नाही. हो का. थांबा तुमच्या मैत्रिणीलाच विचारते. काय हो हे असेच शांत असतात का. म्हणजे तुम्ही लाजताय. अहो आता लग्न होणार आहे आपलं. बोललो नाही तर ओळखणार कसं एकमेकांना. हे आमचं घर.
छान आहे. मला अशी मोठी घरं खूप आवडतात. मला याबद्दल खरंच काही माहित नव्हतं. अहो कसं माहित असणार, आपण आत्ताच बोलतोय ना, आणि हळूहळू एकमेकांबद्दलच्या आवडीनिवडी कळायला लागतील. हो ना. बाकी घर खूप टापटीप आहे हा तुमचं. या सगळ्यात माझी काहीच चूक नाहीये. चूक? घर टापटीप ठेवण्यात कसली आली आहे चूक? आणि तुमच्याकडे बघून कळतच की तुम्ही कधीच काहीच चूक करू शकत नाही. तुम्ही खूप साधे आणि खरे आहात. हो ना. चला या. ही माझी बेडरूम. तुमची म्हणजे लग्नानंतर आपलीच ना. छान आहे ना तुमची रूम, आणि रंगही छान आहे. पण तुम्हाला सांगू का, मला पिंक कलर खूप आवडतो. सो आपण ना या भिंतींना पिंक करूया, आणि पडदे व्हाईट. लग्नानंतर ना भिंतींवर आपण आपल्या हाताचे ठसे उमटवू, त्यानंतर बाळाचे हातांचे, आणि या सगळ्या भिंतींवर ना आपण आपले फोटो लावूयात, आणि नंतर बाळाचे. तुम्ही डॉक्युमेंटरी करता ना, तुम्ही आमचा एक फोटो काढू शकता का? माझा फोन तर मी बाहेर विसरली आहे, तुमच्याकडे आहे? तुमचा फोन देता का प्लीज? आपल्या पहिल्या भेटीचा फोटो आपण आपल्या रूम मध्ये लावूया. बघू, छान आलाय हा फोटो. बघा ना, खूप छान फोटो काढता तुम्ही. आमच्या लग्नाचं व्हिडिओ शूटिंग पण तुम्हीच करायचं. प्री वेडिंग आणि ते हनीमून. सॉरी, मी काय बोलून गेले. ऐक माझ, ऐक माझ मयुरी. आदिती, बापू काका मला लग्न करायचंय, पण घरच्यांना कसं सांगू तेच कळत नाही. तुला मुलगी पसंत आहे ना? अरे मला ती पसंत आहे, मला खूप आवडते ती. अरे विषय संपला, मी हेच विचारणार होतो तुला. अरे तुझ्याच सांगण्याची वाट बघत होतो आम्ही. आता संध्याकाळी आपण बघण्याचा कार्यक्रम करून टाकू. मी बापू काकांना सगळं सांगितलंय, आणि तो घरी सगळ्यांना सांगणार आहे, आणि आज संध्याकाळी आपला बघायचा कार्यक्रम ठेवूया म्हणाले. अरे वा, डॉक्युमेंटरी सुद्धा आज इथे बिग बजेट पिक्चर झालंय. अहो तात्या, सिद्धूला बघायला आलेली मुलगी आली बरं का? मुलगी पसंत आहे मला, पण मयुरी नाही. आदिती, आदिती माझी फक्त मैत्रीण नाहीये, माझं खूप प्रेम आहे तिच्यावर. आणि मी लग्न करेन तर फक्त आदितीशी. सिद्ध, हे काय केलंस तू? ही वेळ नव्हती हे सगळं सांगण्याची. आदिती, अगं मी जर आज सांगितलं नसतं तर वेळ आणि तू दोघे माझ्या हातातून निघून गेला असतात, आणि ते मला नको होतं. आणि तुझ्या घरच्यांचं काय? किती दुखावले असतील ते.
ही सगळी माणसं खूप चांगली आहेत आणि आपण खूप त्रास देतोय त्यांना. आणि आपल्या त्रासाचं काय? आदिती, मी माझ्या घरच्यांना चांगलं ओळखतो, ते आपल्या नक्की समजून घेतील. त्याचीच तर भीती वाटतीये ना. सेठ, तुझ्या घरची माणसं खूप समजूतदार आहेत, चांगली आहेत, पण त्यांना जशी सून हवी आहे तशी मी नाही येणार आहे. या घरच्या सुनेकडून फार वेगळ्या अपेक्षा आहेत त्यांच्या, आणि त्यातली एकही मी पूर्ण करू शकत नाही. या घरची सून म्हणून हे लोक मला जो जीव लावतील, तसाच जीव जर मी नाही लावू शकले तर काय करणार आहे मी? आदिती, तू आता या सगळ्या गोष्टींचा विचार का करतेस? विचार करावा लागेल सेठ, कारण मला खरंच सवय नाहीये इतक्या लोकांची. लहानपणापासून मी फक्त मॉम डॅडना भांडताना बघितलं. हे इतके लोक, त्यांचं प्रेम कधीच माझ्या वाट्याला नाही आलंय. सेठ, तूच बघ ना, तू इथे आलास की तुला काय खायला घालू आणि काय नको अशी अवस्था होती तुझ्या आईची आणि तुझ्या काकूंची. मला कधीच कोणी प्रेमाने बनवून भरवलं नाहीये. माझी आजारपण पण माझ्या मेडने काढली. माझ्या मॉमच्या स्पर्शापेक्षा जास्त माझ्या मेडचा स्पर्श माझ्या लक्षात आहे. तुझं तुझ्या काकांशी सुद्धा किती छान जमत. मला माझ्या डॅडनी गप्पा मारण्यासाठी सुद्धा कधी वेळ दिला नाहीये रे. तात्या, बयोबाई यांनी जसा तुला जीव लावलाय तसा मायेने कधीच कुणीच जीव लावला नाहीये मला. तूच सांग, या सगळ्याची जर सवयच नसेल तर कसं सांभाळणार आहे मी हे घर? आणि तुझ्या घरच्यांनी तरी मला सून म्हणून का स्वीकारावं? सीट, या एवढ्या माणसांना त्रास झालेला नाही बघवणार मला. तुझ्यामुळे कोणालाही काही त्रास होणार नाही, आणि तसंही आपण इथे कुठे राहणार आहोत? लग्न केलं की फक्त काही दिवस, मग अमेरिका. इथे फक्त आपण दोघच आणि आपल्या दोघांचा संसार. आणि तुझ्या घरच्यांचं काय? माझ्यामुळे तू त्यांच्यापासून लांब गेलेला नाही आवडणार मला. आता हे तुला कोणी सांगितलं की तुझ्यामुळे मी त्यांच्यापासून लांब जातोय? आदिती, तू आयुष्यात येण्याच्या आधीपासून मी ठरवलं होतं अमेरिकेला जायचं. आपण भेटलो असतो किंवा नसतो तरी मी अमेरिकेला जाणारच होते, त्यामुळे तू या गोष्टीची गेल ठेवू नकोस. कसं गेल घेऊ नकोस? ही एकच गोष्ट नाहीये ना. माझ्या मॉमच्या डिवोर्स बद्दल तुझ्या घरच्यांना जेव्हा कळेल तेव्हा स्वीकारतील ते मला?